पलीकडे नेलेला मयूर रामनाथ भोईर अलॉंग विथ त्याच्या जोडीला आहे किशोर सतपाल. आमचे परम मित्र महेश तेस्तरार फोर्टी प्लेसच्या गोळंदाज उपस्थित आहे. स्वाचे स्वागत आहे मित्र. लपडा चषक 2024 पावसाळी रबर क्रिकेटमध्ये अतिशय दमदार खेळ, खूप जोरदार पावसाने हजेरी लावली, बॅटिंग केली. पहिल्या सामन्यामध्ये आपण अर्धशतक पाहिलं. अभि जोशी एरवी कोलिवडा के पी खेळणेच्या विरुद्ध त्याचे झंझावत अर्धशतक. तदनंतर मात्र दोन मॅचेस जिंकून पहिल्याच्या सत्रामध्ये गावदेव जुगाने कमाल केली. जितीन पाटील असतील, किशोर असेल, मयूरचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स, सुशील डाकपलचा, ते दोन मॅचेसमध्ये पहिलं एक कंजूशी देणार षटक त्या बलबुत्यावर. आतापर्यंत प्रवास चांगला झालाय, पण ही मॅचमध्ये काय असेल तेवढाच खडतर प्रवास झाला दोन्ही बाजूला. लो स्कोरिंग मॅच डिफेंड केलं, 27 धावत डिफेंड करता पहिली मॅच जिंकून गावदेवी ऐरोलीने एक अवघड सामना जिंकला. आणि दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं एक चेंडू आणि 11 धावा असताना काय घडलं. हा क्रिकेटचा हा विचित्र खेळ, सरड्याच्या रंगापाने रंग बदलत गेला आणि गेलेली मॅच जिंकली. चल बॅक टू द क्रिकेट. सँडी गुप्ता कॅप्टन, कमिंग बॉल राईट आर्म ओवर द विकेट. अफलातन चेंडू गुडले टप्पा पडणार चेंडू, मात्र एकाकी खाली राहिला, त्याला उत्तर नव्हतं. मयूर भोईरकडे पहिला चेंडू काढला डॉट. एक बाईची बाईच्या धावसंख्येने उतरून धावसंख्येने अवंतर धावसंख्येने मात्र श्रीगणेश होते. पुन्हा जातं पहिल्या चेंडूवर अवंतर धाबाली. खातं खोळलं जातं टीमचं, गावदेवी जू गावचं खातं खोळलं. बिनगडी बाद एक दोनोची ही प्री टंगूर मॅच. पाय फुलांचा चेंडू लाभ केलाय, डाऊन द बॉल चेंडूच्या खाली शतरक्षक. पहिल्या मॅच मध्ये याच प्रकारची विकेट मात्र बहाल केली होती, त्याच प्रकारचा लॉब करताना एलिमिनेशनची कमतरता परतलाय. दुसऱ्या चेंडूवर सँडी गुप्ता या कॅप्टन काढली मोठी विकेट. मयूर रामनाथ भोईर बॅक इन टू द बॉल विदाउट स्कोर. कोणतंही खातं न खोलण्याची संधी दिली पहिली एक बाय. त्याच्यानंतर अपोलोगेत लालसा दिली आणि तिथे मात्र झालं विणलेलं होतं लॉंग अपच्या ठिकाणी. आणि तिथे लॉब करताना एलिमिनेशनची कमतरता पिक लवकर केलं होतं, परंतु ती ताकद त्या ताकेदसाठी त्या टायमिंगसाठी मयूर ओळखला जातो. ते बिलकुल दोन गोष्टी जुळल्या नाही. नतीजा मयूर बॅक इन टू द डगआउट. पहिली शिकार पहिल्या विकेटचं पतन. एक गडी बाद एक अंधार पसरायला सुरुवात झाली आहे. अंधार पसरामध्ये चाललेल्या शेवटचं मॅच, मॅच क्रमांक 9. एक मॅच वेळेच्या अभावानुसार मला रद्द करावी लागेल. ती पहिली शेवटची मॅच जी राहिले बोनकोडे इलेव्हन बोनकोडे आणि राकेश प्रतिष्ठान गोटवली, ती आम्ही उद्या खेळू. पहिली शिकार एक गडी बाद एक सँडी गुप्ताने मिळवली पहिली विकेट. पहिली विकेट गावदेवी ऐरवीला काढून दिली. चांगली गोलंदाजी दोनोची मॅच. इन ऍट क्रमांक मैदान म्हणजे एंड झालाय. खऱ्या अर्थाने बॅट्समॅनने कमाल केली स्पर्धेमध्ये जितीन पाटील. पहिला चेंडू अंधाधुंदी कारभार, कोणती बॅट सरळ मध्ये रेषेमध्ये नाही तर बॅट घुमवली. नतीजा चेंडू सरळ गेला विकेटच्या पाठीमागे. विकेटची पडकडे जी एस पाटील, गॅदर द बॉल. 0 एकी धाव मिळाला नाही चेंडूभर. एक गडी बाद एक चौथा चेंडू. काय गोलंदाजी, द कॅप्टन ऑन द बॉलिंग मार राईट आर्म ओवर द विकेट. व्हॉट अ कटर बॉल, टप्पा पण चेंडूने घेतला. स्विंग वलन, व्हॉट अ सुपर डबल. सटीक लाईनने अचूकता, अचूकतेवर भर दिला. एकही चेंडू मात्र एका ठिकाणी न टाकता विविधता पाहिली. व्हॅरिएशन इज ग्रेट बाय गावदेवी ऐरोली. टीम कॅप्टन सँडी संदेश गुप्ता, ग्रेट बॉलिंग. पुढे चेंडू टॅप केलाय बॉलर बॅक टू दॉर. दूरवरून जोपर्यंत शत्रक्षण प्रीतम पाटील येईल फील करेल. आरामात सिंगल ने खातं खोलताना जितीन पाटील सिंगल आली. 5 चेंडूचा विचार केला, फक्त अवघ्या धावा दिल्यात, फक्त ना फक्त 2. 2 वर मोठी शिकार. एक गडी बाद 2. मयूर कॉट लॉंग ऑफ इज अन एरिया. कोणी झेल घेतला मयूरचा? राजकुमार. राजकुमारने छान झेल टिपला. ओ हो, रायझिंग बॉल, रायझिंग टप्पा म्हणून घेतले. उचली अपटी बार, अपकी बार वाईट दिले. येस सस्पेंड गंपाने मात्र त्याला दंडित केलं वाईट. चला जास्त थांबू नका, जास्त प्रश्न विचारू नका. अंधार पसरत चाललेला आहे. निलेश जेपी संपूर्ण टीमला माझी विनंती असेल,
कॅप्टन संदीप गुप्ता प्लीज नो अग्रीमेंट विथ द अंपायर. जरूर निर्णय दिलाय पण त्याचा रिस्पेक्ट करणं महत्वाचं आहे. पुन्हा जाते बॉलिंग मार्करना प्रकाश जो आता दिसू लागला नाही आहे, दिसेनासं झालेलं आहे, त्यामुळे अंधार येणाऱ्या म्हणजे जो बॅटिंग करेल अर्थातच गावदेबी ऐरुली त्यासाठी मात्र खूप नुकसानकारक असेल. एक सिंगल मिळते वाईटच्या रूपाने धावसंख्या. ओ माफ करा, थर्ड अंपायर मी मागणी केली ऑन फील्डने नेमकं काय घडले, नक्की हा कोणत्या दिशेने जाते डाऊन द कोणत्या दिशेने पिचिंग झालंय ते पाहताना लाईव्ह टेलिकास्ट PTC च्या माध्यमातून पाहिलं जात का नेमकं काय घडलंय. तोपर्यंत थोडासा वेळ खेळ थांबला जातोय. जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यतीन भोईर विजेंद्र भोईर लपडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटील आजपासून सुरुवात झाली आणि इथे सुपर थ्रीमध्ये पोहोचण्यासाठीला चाललेला हा काटेकी टक्कर. एका बाजूला गावदेवी ऐरोली, दुसऱ्या बाजूला यजमान संघ गावदेवी जुगाव. बघा पटापट काय झालं, डॉट ना, चला डॉटच्या मागणी केले ही खेळाडू उत्ती मयूर, आम्ही स्व खेळाडू उत्तीने स्वीकारलं का डॉट आहे. थँक्यू सो मच मयूर. एक वर्ष झाली समाप्ती, अतिशय कंजूशी देणारं वोटर ना कॅप्टनने संदेश गुप्ताने गौरव सिंधे बॉलिंग मार अखेरच्या ओव्हरने ॲक्शन पहिल्या चेंडू दिशाहीन पिचिंग झाला ऑफसाईड ऑफस्ट्रीम, त्याला दंडित करताना पिंट्या कुंभार जो अंपायर आहे त्याने त्याला दंडित केलं. वाईट पहिला चेंडू वाईट ने सुरुवात केली गौरव सिंधीने. एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या पुढे सरकते एक गडी बाद 3-15 धाव झाली आहे ना तरी मजा येईल. येस वाईट प्लस 1-4 धावा मात्र स्कोर पोचते. दुसरा चेंडू मारण्याचा प्रयास, चेंडू सरळ बीट करून धाव मात्र मिळत नाही. पहिल्या वाईट प्लस 1 स्कोर पोचला 4-4. 5 चेंडूचा खेळ, एक तगडा स्टोर जगला आला ना मॅचला मजा आणेल आणि ती क्षमता आहे जतीन पाटीलकडे, कारण जतीनने केले 2 मॅचमध्ये तो करिश्मा प्रत्येक मॅचमध्ये त्या बॅटमध्ये बरसले षटकार. हलक्याच्या सरीमध्ये चाललेला शेवटचा मॅच, लफडा चषक आपल्या भेटीला, पाऊस आले रबर केकेचा कशमकश 2024. गौदवी क्रीडांगण जुगाव बॅकफुट वर करताना कट करण्याचा प्रयत्न, ऑफसाइड ऑफ पिचिंग झाला, पुन्हा इशारा पिंटा कुंभार अंपायरचा, व्हाईट बॉल, इट्स अनदर व्हाईट, एक्स्ट्रा मूव्ह, द स्कोर ऑफ द गावदेवी जू इज वेंट टू द एक्झॅक्टली 5. 2 वर्षाचा खेळ, 2 वर्षाची मॅच, शेवटचा हा लढत गावदेवी जुगाव बनाम गावदेवी ऐरोली. बॅटिंग करताना गावदेवी जुगाव एक गडी बाद 5. विकेट मिस किमदी मॅन बॅक इन टू द पेमिलियन. मयूर भोईर बॉलिंग मार्क पर गावदेवी एरिल कडून शेवटचा ओव्हर हाताळता, स्लॉग ओव्हर मध्ये इन ऍक्शन गौरव सिंधे डीप मिड विकेट खडकले, डी स्क्वेअर लेग, व्हेरी बिग क्रिकेटर डीप एक्स्ट्रा कर कबार निलेश भोईर वीरेंद्र सहवाग बिग स्क्वेअर ऑफ द पॉइंट डीप कवर पॉइंट ऑफ साइड ऑफ स्टम लाजबाब चेंडू आहे का इथे धाव घेण्याचा प्रयत्न मैदानात होताना, येस नो गाडी फसली, नतीजा जतीन पाटील बॅक इन टू द पेनल रन आउट. थोडासा नाराज आपला सकारी खिलाडू किशोर वरती, वाईट बॉल असताना धावाचा प्रयत्न तो माघात पडला. नतीजा जतीन सारखी मोती विकेट तिथे असणं गरजेचं होतं, त्याच्या बॅट मधून 2 मॅच 2 टोळे जंग षटकार आले होते, पण ती मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, क्रुशियल मुवमेंट. इथूनच दिसणार पहिला टीम सुपर 3 मध्ये पोहोचणारा सर्व, तर 3 संघामध्ये जागा बनेल जो मॅच जिंकेल उद्या, मात्र 3 सर्वोत्तम संघ त्याच्यापैकी आज व जाईल मोस्ट इम्पॉर्टंट मॅच. गाडी फसले, 2 गडी बाद स्कोर आहे 6. 6 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 2 चेंडू आपण तिसरा चेंडू घेऊन राईट फोर एक्स्ट्रा काबाच्या दिशेने दूरवर तुम्हाला निलेश बोट दूरवर इन फील्ड करेल, एक सिंगल घेतली, दुसरी घेण्याचा प्रयत्न, येस आणि इथे मात्र सुरेख, वा बाय वा, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट बोट ऑफ द बॅटर, सुपर डुपर. जेव्हा षटकार चौकार येत नसतील तेव्हा या धावा खूप इम्पॉर्टन्स आहेत, महत्व पडून आत्ता आहे. पहिला वाईट होता, 2 बॉल झाले, 4 चेंडूचा खेळ बाकी, स्कोर मात्र पुढे जातोय, स्कोर पोहोचलाय 8-8. गौरव ग्रेट शॉट, एक्स्ट्रा कव्हरला दिशा, दूरवर निलेश,
He'll feel ke single get the dusra da. Oh my god, superb running between the gate. Kammali ji. कारण त्यांना माहिती आहे एक एक दोन धावचं मोल काय अनमोल आहे. 12-15 बनत मॅचला चुरस, कारण तो मयूर सारखा एक घातक गोलंदाज, सुशील टाकवर सारखे एक जबरदस्त गोलंदाज, कारण जो दोन संख्या दोनने पुढे जाताना दावर. तीन चेंडूचा खेळ बाकी, 3-2 तीन चेंडूचा खेळ, एक धमाका बॅट्समन स्ट्राईक वरती किशोर अगाडीला. किशोर सकपाल अपसाइड अपस्टम्प डाऊन तो ऑफसाइड, सिंगल मिळाली, एक अतिरिक्त धाव मिळते, धाव संख्या पुढे जाते. शेवटचा मॅच लपडा चिषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला तिथेच रंगला गेला. गावदेवी ऐरोली आणि गावदेवी जू गावच्या दरम्यान हा घमासान कटके टक्कर. दोन चेंडूचा खेळ बाकी, स्कोर आहे 11. राईट आर्म ओवर द विकेट. ओहो ऑफसाइड ऑप्शन, राईट गुटले टप्पा एकाने घेतलेली उचली, उचली गेल्या चेंडूला उत्तर नव्हतं, सरळ गेल्या विकेटच्या पाठीमागे. डॉट चेंडू, शेवटचा बॉल, धमाक्याची आवश्यकता, पसरलेलं अंधाराचं जाळ, अर्थात अंधार पसरायला सुरु झाली. धाव लागले 11, शेवटचा बॉल समोर गौरवच्या, किशोर आघाडीला. किशोर 1-2 मिळाल्या, स्कोर पोचेल 11-13. चौकार आला तर 14, 15 पोचेल. चला स्पीडअप करा, विनंती आहे, खूप अंधार पसरलेला आहे. औचित्य आहे जुगाव मित्र मंडळ, जुगाव आयोजित लपडा चषक 2024 पावसाळी रबल बॉल क्रिकेटचा हा घमासान प्री सुपर 3 मध्ये पोचण्यापर्यंत चाललेला कश्मकश. शेवटचा चेंडू बाकी, 11 धावा लागल्यात, 2 गडी बाद 11. वन बाउन्सिंग, चला लवकरात लवकर नम्रतेची विनंती करतोय, कारण खूप अंधार पसरू लागले मित्रांनो, जमलेल्या आमच्या लाकड्या लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही सरशीर स्वागत करतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक यतीन भोईर, विजेंद्र डॉट बॉम. शेवटची अखेरी गेंद, पहिला इनिंग सुपर 3 मध्ये पोचण्यापूर्वी चाललेला मॅच. पिचिंग ऑफ साइड ऑप्शन, खराब लाईन बिघडली, मोक्याची क्षणी, वाईट प्लस 1, अतिशय इम्पॉर्टंट 2 धावा मिळाल्या स्कोरबोर्ड ती स्कोर मध्ये पुढे जाताना 13 धावा. आता मॅच बनले, नो बॉल, फ्री हिटची संधी, नो प्लस 1, नो बॉलचा इशारा पिंट्या कुंभार, चालला गोलंदाज त्याच्याकडून घडलेल्या मोक्याच्या क्षणी, मोस्ट इम्पॉर्टंट मॅचच्या वेळी गौरव करून चुका म्हणून सिका, परंतु चुकायला माप मात्र मिळाली नाही. आज सिद्धू खूप चुका केल्या, त्याचा मधून गौरव उभारी गे, 13 बनल्यात, 2 गडी बाद. शेवटचा चेंडू सुपर 3 पोचण्यापर्यंत चाललेला जबरदस्त खेळ. गावदेवी ऐरोली बनावून याच टीम, या गावची टीम गावदेवी जुगाव बॅटिंग करताना. अखेरी गेंद, शेवटचा बॉल, जोरदार प्रयास, लॉंग ऑफच्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पाचारण, अतिशय मोक्याच्या क्षणी मात्र गोड सिमट केला शेवटचा चेंडूवर चौका टोकून. लाजबाब, आता बनल्या 17, 18-2, 18 धावांचा लक्ष, 12 चेंडू 18 धावा. आता मजा येईल, कारण मयूरचा घातक ओर, याग करण्याची क्षमता, त्याच्यानंतर सुशील डाकपाल सारखा हुशार गोलंदाज, मुश्किल आहे नामुमकिन नाही. क्रिकेट इज गेम ऑफ चान्स, मजा येईल मॅचला. 12-18 धावांचा लक्ष, पहिल्यांदा बॅटिंग करताना लवकर विकेट 1-1. मयूर भोईर सारखी मोठी विकेट पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर पहिल्या ओव्हरच्या मिळवली ते कॅप्टन संदेश गुप्ताने. अत्यंत बंधन धावाचा जो डोळारा होता तो अक्षरशमने खाली गेला असताना साथ दिली आघाडीवीर अर्थातच किशोरने. किशोरने डाव सांभाळला, सूत्र हाती घेतली आणि शेवटच्या चेंडूवर गौरवसिंह सणसणीत अप ड्राईव्ह करून चौकार वसूल केला. 4 धाव मिळाल्या, 17 बनल्यात, 18 धावांचा टार्गेट, 12 चेंडू 18 धावा. जमलेल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे लपडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे म्हणायच्या अंतकरणातून हृदयापासून स्वागत आहे. आणि जे जुळल्यात पिटिशनच्या माध्यमातून संपूर्ण टीमचं आम्ही कौतुक करतो. साऊंड सिस्टीम मधले एक बेतेरेन आवाजामध्ये आमच्या आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचवण्याचं रितेश साऊंड सिस्टीम डेकोरेटिव्हचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला स्पीडअप करा,
खरोखरच आम्ही देवाचे खूप आभारी आहोत, कारण अजून तरी तो मध्येच अंधार पसरून मध्येच एखादा प्रकाश मात्र मैदानामध्ये त्याने पसरले आणि लफडा चषक 2024 एक चांगल्या प्रकाश आता मात्र मिळू शकेल. 18 धावा बनवायचे 18 to the win काही होऊ शकतं. गेम ऑफ चान्स आपण पाहिला, किती अतिटटीच्या मॅचेस आपण पाहिल्या. त्याला सर्वोत्तम मॅच पहिले 1 चेंडू आणि 11 धावा ती मॅच अर्थातच गावदेवी ऐरोलच्या पक्षात पडली. 1 चेंडू 3 तेव्हा JP च्या बॅटमधून तो साकारला चौकार, विजय चौकार बेतेरीन. त्या चौकाने सिक्का मोर्तब केलं मॅचवरती. इथे मात्र अतिशय इम्पॉर्टंट मॅन सुपर 3 जे टीम जातील त्याच्यापैकी या मॅचमधून एक टीम निघेल सुपर 3 मध्ये पोचणारी. त्यासाठी 18 धावांची आवश्यकता आणि त्याला उत्तर देण्यासाठी 2 जाबाज खेळाडू JP पाटील, जयेश पाटील आणि निलेश भोईर. स्ट्राईक एंडला मंडर ऑफ द नवी मुंबई, ज्याने 1 चेंडू 3 धावा असताना सिद्धूच्या गोलंदाजीवर चढवला तो चौकार, विजयी चौकार. तो स्ट्राईकवरती सुशील डाकवल षटका ठोकून मॅच फिनिश्ड केलेली होती JP ने. 1-3 आवश्यकता. येथे सुशील डाकवल काय करेल? राईट अप ओवर द विकेट, अपसाइड ऑफ सम, पहिला चेंडू डाऊन द बॉल, विकेट क्रमांक पहिली JP गॉन. ओ माय गॉड, डेड बॉल. सुदैव विटरला झेल, वाईड इज एक्स्ट्रा कव्हरला टिपला गेला होता पण दरम्यान सुदैवाची साथ, सौभाग्याची साथ, लकी JP पाटील. डेड बॉल क्रिकेट मध्ये हा मोठा फॅक्टर आहे, लक फॅक्टर. सुदैवने उभा राहिला पाठीमागे. दुसरा चेंडू त्याच्यानंतर पहिला चेंडू, वा बाय वा, लाजबाब चेंडू, चेंडूला कडर बॉल, एक सिंगल फक्त डॉट ना डॉटने सुरुवात. क्लेवर बॉलर, खूप हुशार आहे, बुद्धिमत्तेने टाकणारा गोलंदाज. सटीक लाईन लाईन कटर, कधी हलवा चेंडू, कधी क्विकर. एक काशी सुशील डाकवल बॅकफुट वर जाताना इथे हवेमध्ये चेंडू पर सुरक्षित फटका, 2-2 चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी, म्हटलं होतं सदासाजी, मात्र या 18 धावा गावदे जुगाव, गावदे हैरुलीला काढू देणार नाही. पण बॅट चालली तर मॅच फिनिश करेल, 9-10 चेंडू मॅच फिनिश करण्याची क्षमता राखतो दोन्ही हे खेळाडू या टीमचे, पण त्यापासून वंचित ठेवण्याची क्षमताही राखतो बॉलर. एवढी कुशलता आहे, कमी वयामध्ये मिळवलेली परिपक्वता ही आहे खासियत सुशील डाकवची. 2-2 चेंडू डॉट. 12 चेंडू 2 ओव्हरमध्ये 18 धावांचा टार्गेट. उद्या खेळायचा सुपर 3 मध्ये कोण जाईल यासाठी चाललेला जबरदस्त खेळ, काटकी टक्कर. दॅट इज अ लवली कॉन्टॅक्ट बिटवीन द गावदेवी ऐरोली बनाऊन गावदेवी जुगाव. टार्गेट आहे 18. सुशील डाकवर कमथिंग गोल राईट ओवर द विकेट. ओ माय गॉड, लवली बॉलिंग, सुपर डुपर बॉलिंग. हो अंदरुनी केला, केवळ फक्त सिंगल. तिसऱ्या चेंडूवर सिंगल, खातं खोललं जातं बॅट्समन JP च, खातं खोडून जातो JP. टीम गावदेवी ऐरोली बिनगडी बाद 1. आता 9 चेंडूचा खेळ शेष, 9-17. बॅकफुट वर जाताना कट करण्याचा प्रयत्न, डाऊन द ऑफसाइड ऑफ सम, इट्स अ वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते, धाव संख्या 2 वर. व्हॉट अ लवली क्रिकेट गोइंग ऑन, पावसाळी रबर क्रिकेट, लपडा चषक 2024 आणि तिथेच खेळ रंगलाय. शेवटची मॅच ट्रायंगल पोहोचवण्यासाठी चाललेला हा जबरदस्त आहे. ओ माय गॉड, सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग, अनादर सिंगल. काय गोलंदाजी टाकली, पहिला विकेट परंतु तो डेड बॉल, नंतर लगातार 2 डॉट. तज्ञ अंदुरींना खातं खोललं, अनादर सिंगल ऑन द फोर्थ बॉल डिलिव्हरी. 8 चेंडूचा खेळ बघे, 8 मध्ये 15 धावा, 8 चेंडू 15 धावा. वॉट अ मॅच. 18 धावांचं लक्ष, टार्गेट सेट केलं समोर गावदेवी ऐरोली, त्याला उत्तर फक्त 3. 18-15 धावांची बॅकफुट वर जाताना स्वेअर लेगला दिशा दिली, चेंडू गेलाय पुन्हा एकदा 6 धाव्यांसाठी. ओ माय गॉड, आता जर सुपर डुपर स्टॉप आहे JP. छान, कधी तुझा कधी माझा, कधी बॉलर आवी कधी त्याच्यावर कुरघाडी करताना बॉलर. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ सुपर डुपर मॅच. शेवटचा मॅच रंगला जाते, 9 धावा स्कोर, धावसंख्या 9 वर, लक्ष 18, आणखी 9 धावांची आवश्यकता. बॅकफुट वर करताना जागा शोधली, व्हॉट अ फिल्डिंग यार, ग्रेट फिल्डिंग, डीप कव्हर पॉइंट, टप्पा पडल्याने घेतलेले वेग, वेगाला मात्र काय थोपवल्यावर, सुपर डुपर फिल्डिंग.
प्रेम मॅन ऑन स्टँड द डीप कव्हर पण लवली फिल्डिंग प्रेम चौकार वाचवला ओव्हरची झाली पहिली समाप्ती दहा धावा खर्च केल्या शेवटचा ओव्हर बाकी सहा चेंडूचा खेळ बाकी सहा मध्ये आठ कंपल्सरी धगधगे वाढवणारा मॅच सहा चेंडू आठ धावा लफडा चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि तिथेच एका बाजूला गावदेवी दुसऱ्या बाजूला याच गावची टीम गावदेवी जुगाव सहा चेंडूचा खेळ बाकी सहा मध्ये आठ धावांची आवश्यकता बॉलिंग मार्कवर यॉर्कर किंग मयूर समोर जेबी पहिला चेंडू दुसरावर स्लाइस केला ओ माय गॉड सुपर बॉलिंग व्हाईट यॉर्कने सुरुवात केली लाजवाब चेंडू पाच चेंडूचा खेळ बाकी पाच मध्ये आठ व्हॉट अ मॅच आर व्हॉट अ सुपर डुपर मॅच नेल बायटिंग मॅच नके कुरतळणारा मॅच नके तोंडात घालून नक तोडणारा मॅच व्हॉट अ सुपर पाच मध्ये आठ अंधार आता मात्र पसरलाय समोर मयूरच्या जेपी वंडर बॉय आता नबी मुंबई एका बाजूला गावदेवी ऐरुले एका बाजूला गावदेवी जोगा पाच मध्ये आठ वी आर परफेक्टली बॉलिंग यार परफेक्टली बॉलिंग सुपर बुंदा फक्त सिंगल टच अँड गो चार चेंडू मध्ये आता सात चार मध्ये सात नवी मुंबईचा वीरेंद्र सहवाग सहा मध्ये आठ पहिला डॉट दुसरी सिंगल चार मध्ये सात व्हॉट अ मॅच कडक मॅच राईट अम राऊंड द विकेट डाऊन द लेग साइड चूक झाली परंतु तिथे पाठीमागे काय विकेट कीपर केली आहे लाजवाब व्हाईट प्लस एक मात्र मिळू देत नाही फक्त व्हाईट एक सिंगल मिळते स्कोर मध्ये पुढे जाते अठरा धावांचं लक्ष बारावर आता सहा धावांची आवश्यकता मंदार गुड स्कोरिंग ऑफ मंदार पाटील गुड टीम वर्क ऑफ द पीटीसी त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख करा लागेल महेश मोरे ओम दोडके अँड केडी केला दलवी फटका चांगला मॅच फिनिश येस मी म्हणलं फॉर्म इज अ टेम्पररी क्लास इज परमनंट त्याचा जिवंत उदाहरण निलेश मॅचला फिनिश केलं ग्रेट फिनिशर हार्ड लक गावदेवी जोगाव अँड कुंगरातली शिन्न गावदेवी ऐरोली रिजन द सुपर थे पहिल्या टीम पावसाळी रबर बॉल क्रिकेट लपडा चषक 2024 पहिल्या टीम पोहोचले सुपर थ्री मध्ये गावदेवी ऐरोली त्यांचं खूप खूप आभार थँक्यू सो मच आजचा पहिला दिवस मात्र इथे संपते बारा टीम मधून अ गाव मधून पहिली टीम पोहोचते गावदेवी ऐरोली त्यांचं अभिनंदन आणि काय फिनिश केली यार इथे दोन तीन स्पर्धामध्ये निरेश भोईची बॅट तळपत नव्हती पण म्हटलं जातं ना फॉर्म इज परमनंट अँड फॉर्म इज टेम्पररी क्लास इट परमनंट मधला क्लास दर्शन दिला षटकार ठोकला मॅचला फिनिश केलं अभिनंदन निलेश अभिनंदन गावदेवी मॅच इथे संपला आजचा दिवस इथेच संपतोय आणि उद्या बोटी बरोबर ठीक 10 वाजता संपूर्ण पीटीसी टीमचं आम्ही मनोवक आभार प्रकट करतो विघ्नेश मेडूंचा आम्ही आभार व्यक्त करतोय बाबू शहाला आम्ही धन्यवाद देतोय का त्याच्या आवाजामधून अति मंत्रमुग्ध आमच्या तमाम प्रेक्षकांना केला लपडा चषक पहिला दिवस इथे मात्र संपला गेले उद्या भेटूया या स्पर्धेमध्ये बरोबर ठीक सकाळी 10 वाजता जय हिंद जय महाराष्ट्र